नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा प्रल्हादचं सुद्धा खूप खूप स्वागत. स्टार प्रवाहावरती एक नवीन आगामी मालिका येते आहे, अर्थात थोडं तुझं आणि थोडं माझं या नावाने, आणि त्याचं लेखन करणार आहे प्रल्हाद. आणि मला खरी तर तक्रार आहे, तू इतका सुंदर अभिनेता आहेस आणि लेखन तर तुझं ते आहेस, तुझं पॅशन प्रोफेशन आहेच आहे ते, परंतु मग अभिनय का सोडतोयस लेखन करण्यासाठी? अभिनय सोडला अशातला भाग नाही, एखाद्या चांगल्या भूमिकेची वाट बघतोय आणि ती भूमिका वाट्याला आली तर नक्कीच करेन. म्हणजे विचारणा होते, पण भूमिका जोपर्यंत ही माझ्यासाठीच आहे किंवा मला ही करायची आहे, म्हणजे कुठून तरी तो आग्रह झाला पाहिजे, मनापासून ते वाटलं पाहिजे, तर तेव्हा नक्कीच भूमिका करेन. चांगली भूमिका म्हणजे कुठल्या छटांची साधारण? अशा छटा मी काहीच ठरवलेल्या नाही. म्हणजे विनोदी किंवा हॉरर असं काहीही गणित मी माझ्यासाठी बांधून घेतलं नाही. भूमिका चांगली ती व्यक्तिरेखा मला लादणारी नसावी, मी त्या व्यक्तिरेखेसाठी योग्य असायला हवा. कारण जेव्हा विचारणा केली जाते तर आधीच्या बॅगेजवरून विचारणा केली जाते, तर नक्कीच वेगळं करायचं आहे. आणि वेगळं करण्यासोबतच जे आपल्यासाठी आहे असं आपल्याला मनापासून वाटेल तेव्हा आपण नक्कीच करू शकतो. निश्चितच. पण मला वाटतं की लेखन करत असताना तुम्ही, एक तर मालिकेचं लेखन म्हटल्यानंतर भरपूर पात्र असतात, सो ते प्रत्येक पात्र तुम्ही एक अनुभवतच असता, ते जगतच असतात, त्याच्यातूनही तुमचा अभिनय होतच असेल. तो एक वर्कशॉप असतो. पण लेखनावरती येऊया पुन्हा. आत्ता जसं कल्पेश म्हणाला की आज लेखक वरती दिसतात, ही तक्रार आम्ही अनेकदा सतीश सरांकडे केलेली की लेखक नसतात नेहमी, आणि आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी खूप उत्सुक असतो, कारण त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने काही गोष्टी आम्हाला काढून घेता येऊ शकतात. प्रश्न असा आहे माझा की आज मालिकांचं जे आवाका आहे, जो 1000 एपिसोड 1500 एपिसोड हा जो आवाका वाढलेला आहे, ते इतकं लांबलचक लिहिणं, इतकं वाढवणं हे खरंच कठीण काम आहे. प्रेक्षकांना त्याच्या मागची प्रक्रिया माहिती नसते खरं तर, परंतु अनेकदा प्रेक्षकांची तक्रार असे, आता थांबवा, आता संपवा, हे लेखकांना काय सुचतं आहे, हे लेखक काही लिहितात, म्हणजे अक्षरशः त्यांना शिवीगाळही करतात, इथपर्यंतची परिस्थिती आज. असे काही कॉमेंट्स, असे काही प्रतिक्रिया, असं काही वाचलं? मुलांना, मुलांवरती राग आला किंवा मुलांवरती पालक ओरडले तर त्यांना घरातून बाहेर नाही काढू शकत ना, कारण त्यांचं तेवढं प्रेमही असतं. तर मला वाटतं हेच प्रेम आहे, जेव्हा प्रेक्षक आपलं कौतुकही करतात आणि जर आपलं काही चुकत असेल तर कानही धरतात, आणि ते धरणं खूप गरजेचं असतं, कारण कधीकधी आपण आपल्याच प्रेमात असतो, तर पालकांसारखं प्रेक्षक आपल्याला सांगत असतात तर ते ऐकलं पाहिजे, कारण हे त्यांचं प्रेम आहे. आणि शेवटी रसिक मायबाप आहे, ज्याच्यामुळे आज आपण उभे असतो, उभे आहोत. तर मला वाटतं आणि खूप लांबचा पल्ला गाठायचा म्हणजे नक्कीच खूप वेगळी कसरत असते, आणि लेखक म्हणून आवडतं ती कसरत करायला. निश्चितच. पण तुम्ही बघितलं असेल आता की किती पॉलिटिकली करेक्ट उत्तर त्यांनी दिलेलं आहे. सो हीच कसं असते लेखकांची, किती आवाका असणार आहे हे लेखकांना माहिती असतं का, की प्रोड्युसर सांगताय, चॅनल सांगताय, तोपर्यंत लिहितात? मला वाटतं प्रेक्षकांना माहीत असतं. प्रेक्षकांना माहीत असतं, कारण प्रेक्षकांचं प्रेमच त्या मालिकेला पुढे घेऊन जात असतं. मग प्रेक्षक जेव्हा थांबा सांगतात, मग तेव्हा थांबत का नाही? कारण प्रेक्षक जेव्हा थांबायला सांगतात तेव्हा ते बघत असतात, आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टीवरती त्यांनी बोट ठेवलं म्हणजे आपला प्रेक्षक आपल्या चुकाही बघतो आहे, तर त्यांनी सूचना दिल्यावर आपण तशा सुधारणा करायच्या, आणि त्यांचं हे प्रेम मालिकेसोबत अविरत चालू ठेवायचं. डेफिनेटली. थोडं तुझं आणि थोडं माझं काय आहे साधारण, एक अगदी छोडक्यात आम्हाला तुम्ही त्याचं एक कथानक थोडं सांगू शकता? म्हणजे अगदी ह्या नावातच अख्खं कथानक आहे की कुठलंही नातं हे थोडं तुझं आणि थोडं माझं असणं गरजेचं आहे, दोघांचं कॉन्ट्रिब्युशन असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्या कॉन्ट्रिब्युशनची गोष्ट, इमोशनल कॉन्ट्रिब्युशन असू देत किंवा आणखीन कुठलं कॉन्ट्रिब्युशन असू देत, तर त्या कॉन्ट्रिब्युशनची गोष्ट आहे थोडं तुझं आणि थोडं माझं. बाबा छान छान, खूप अगदी थोडक्यात तुम्ही इतकं छान ते एक्सप्लेन केलेलं आहे. लेखक म्हणून तुमची प्रोसेस कशी असते लिखाण्याची, काय असं वेगळं काही जागा हवी असते का, की बंद खोली पाहिजे किंवा निसर्गात जाऊन लिहिणं, काय प्रोसेस असते? नाही, मला वाटतं लेखक म्हणून सगळ्यात मोठी प्रोसेस असते ती माणसात मिसळणं, कारण ही माणसंच नाही बघितली तर ती माणसं उतरवू शकत नाही. तर मला वाटतं ऑब्झर्वेशन ही सगळ्यात मोठी प्रोसेस आहे. आणि तुम्ही जर असं म्हणालात की आता मी बाजूला जाईन,
हां मी संन्यास घेतल्यासारखा बाजूला जाईन आणि मी लिहित बसेन तर ते मला वाटत नाही, ही माझी तरी प्रोसेस नाही आहे. तर मला आजूबाजूची माणसं बघत त्यांचे स्वभावाचं वर्णन करत करत ती माणसं कागदावर उतरवायला आवडतात. आणि मला वाटतं मालिकेची प्रोसेस म्हटल्यावरती हे फक्त कोणाचं एकाचं श्रेय नसतं, तर सगळेच तेवढे मेहनत करत असतात. म्हणजे खऱ्या अर्थाने या सिरियलच्या नावाप्रमाणे थोडं तुझं आणि थोडं माझं हे प्रत्येकजण करत असतं आणि मग हे नातं प्रेक्षकांसोबत निर्माण होत असतं आणि हे नातं असं छान आता निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे 17 तारखेपासून. होईल असं आमचीसुद्धा अशा अपेक्षा आहे. जाता जाता असं की मी अनेक लेखक दिग्दर्शकांना हा प्रश्न विचारलेला आहे, तुलाही तुम्हालाही सुद्धा आम्हाला विचारायचं आहे की फिल्म म्हटल्यानंतर किंवा एखादं नाटक म्हटल्यानंतर ती एक प्रोसेस असते, पेपर टू स्क्रीन किंवा पेपर टू रंगमंच. सो त्याच्या त्या प्रोसेसमध्ये लेखकाला किंवा दिग्दर्शकांना ती दिसत असते. मग अनेक दिग्दर्शक असं म्हणतात की मला फिल्म दिसते, किंवा लेखक म्हणतात की मी ती अनुभवत असतो, मग ती मलासुद्धा व्हिज्युअलाईज होते. सो तुम्ही जेव्हा मालिका लिहित असता तो प्रत्येक एपिसोड किंवा प्रत्येक सीन जो प्रसंग आहे तो तुम्ही व्हिज्युअलाईज करता, तुम्हाला तो दिसतो, तुमच्याशी बोलतो, ऐकू येतो, काय असतं साधारण? ॲक्च्युअल ते होणं गरजेचं असतं. म्हणजे चित्रकार जेव्हा चित्र काढतो, माझ्या बाबतीत मी सांगतोय की चित्रकार जेव्हा चित्र काढत असतो तेव्हा त्याला चित्र दिसत असतं ते कोऱ्या कागदावर आणि तो पेन्सिल फिरवत असतो. तसंच हे असतं की तो सीन दिसल्याशिवाय पेपरवरती उत्तमरित्या येऊ शकत नाही, त्यामुळे दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे, तरच आपण ते पोहोचवू शकतो. तुमच्या आयुष्यात थोडं तुझं आणि थोडं माझं हे तुम्ही कसं कोणासोबत करू शकता, कोणासोबत आहे पर्सनली? साधारण आपण बघितलं ना तर ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं असतं की थोडंच माझं आणि बाकीचं तुझं. तर अनफॉर्च्युनेटली पण अनफॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत तसं नाही आहे. बायकोसोबत माझं थोडं तुझं आणि थोडं माझं असं नातं आहे, सावरणं ह्या नात्यात आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ते नातंसुद्धा तितकंच गोड आहे. मला वाटतं ह्याच अनुभवांची शिदोरी ह्या मालिकेतून सुद्धा प्रकट होईल, दिसेल आम्हाला. खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.